काहीतरी करून दाखवायचंय तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आयुष्य लहान नसतं, आपण जगायला उशिरा सुरुवात करतो. हसून खेळून जगा, कारण उद्या काय होईल कुणालाच माहित नाही. सदैव सुखी राहण्यासाठी दुसऱ्यांकडून अपेक्षा करणं सोडून द्या. अरे दुनिया नाव ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही नाव कमावण्यात व्यस्त राहा. या जगात प्रत्येकावर विश्वास ठेवणे अतिशय धोकादायक आहे. ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले अशांना कधीच विसरू नका. दुसऱ्याला संपवण्याच्या नादात कधी कधी स्वतःची वाट लागू शकते. ज्याला तुम्ही वाऱ्यापासून वाचवता त्याच दिव्याने कधी कधी हात वाचतो. जो दुसऱ्याला आधार देतो त्याला कोणाचाच आधार मिळत नाही. ज्या घावातून रक्त निघत नाही समजून जा तो वार कोणीतरी आपल्यानेच केला आहे. लोकांना डोक्यावर घेऊ नका, मानलंच केल. राग हा योग्य वेळी यायलाच पाहिजे, नाहीतर लोक राग न येण्याचा फायदा घेतात. तुम्ही यशाच्या रेषेला टच करताच लोक तुमचे पाय खेचायला सुरुवात करतात. खूप अवघड आहे त्याला पाडणं जो धक्के खाऊन वर आलाय. अरे स्वतःच स्वतःच बघा, लोक तर देवात पण चुका काढतात. सुखासाठी कोणासमोर हात जोडू नका, वेळ वाया जाईल. ही दुनिया मतलबी झाली त्यापेक्षा दुःखाचा सामना करा, चांगली वेळ येईल. जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे आहात. चांगले कर्म केले की विरोधक तयार करण्यासाठी मारामारी करावी लागत नाही. या जगात कोणत्याही कार्याला मदत करणाऱ्यांपेक्षा पाय खेचणाऱ्यांची संख्या जास्त आहे. चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे असतातच. चांगल्या कामाला प्रत्येक वेळी मांजरांपेक्षा माणसे जास्त आडवी येतात. नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते. कधीही मिठासारखं आयुष्य जगू नका की लोक तुमचा चवीनुसार गरजेपुरता वापर करून घेतील. स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. गरज संपली की लोकांचे रंग पटकन बदलतात. स्वार्थाशिवाय मैत्री नाही हे जगातील सर्वात मोठे कटू सत्य आहे. समुद्रातील तुफानापेक्षा कधी कधी मनातील वादळे अधिक भयानक असतात. आयुष्यात कितीही चांगले कर्म करा, कौतुक हे फक्त स्मशानातच होतं. ज्यांनी जिंकायला शिकवलं त्यांना हरवण्याचे स्वप्न कधीच पाहू नका. चर्चा आणि आरोप हे फक्त यशस्वी माणसाच्याच नशिबी असतात. जिंकायची क्षमता इतकी ठेवा की आपल्याला हरवण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजेत. धन्यवाद मित्रांनो, मला माहिती.